नमस्कार, मी नम्रता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. समाजसेविका लक्ष्मीताई आहिरे यांनी त्यांचा वाढदिवस टिटवाळा येथील मस्कळ गावातील जीवन संवर्धन फाउंडेशनच्या अनाथ मुलांसोबत साजरा केला. तसेच लक्ष्मीताईंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील 54 मुलांना खाऊ, कपडे, गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या. असा आगळा वेगळा वाढदिवस ताईंनी साजरा केला. यावेळी परिसरातील सदस्य व इतर मंडळी उपस्थित राहून लक्ष्मीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. जय भीम, जय टायगर. आज इथं मस्कट इथं आश्रममध्ये आज आमचं ताई लक्ष्मीताई आहिरे आज यांचं इथं वाढदिवस करण्यात आला आहे. ते समाजसेविका आहे, फार त्यांना आवड आहे लोकांना मदत करायची. आणि मी सर्व टायगर ग्रुप आणि श्रमजीव संघटना यांच्यातर्फे ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय टायगर. मी भिवंडीवर आलो आहे. माझी बहीण सोनी लक्ष्मी आहिरे याचा वाढदिवस साजरा आपण मस्कळ गावात आश्रमशाळेत करतो आहोत. आणि त्यांना ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी आश्रमशाळेचा हा योग निवडला आहे. मुलांसाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट. त्यांना मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समूह संघटनेचा अशोक सापटे यांच्याकडनं मी आले आहे. पुढच्या टायमाला मी इथेच साजरा करणार आहे. आणि आत्ता मी ह्या आश्रमशाळेला 5000 रुपयाचं डोनेशन
चेक स्वरूपाने देणार. निम्रता शिंदे, मी इथे जीवन समर्थन फाउंडेशन या संस्थेची अध्यक्षा आहे. आपल्याकडे आता सध्याला 54 मुलं आहेत आणि ठाण्यामध्ये वाघबिळमध्ये 30 मुले आहेत. या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव चव्हाण हे आहेत. आपल्याकडे आज लक्ष्मीताई यांचा बड्डे आहे. त्यांनी इथं मुलांसोबत येऊन बड्डे साजरा केला आणि या मुलांमध्ये सहभागी होऊन त्यांनी इतका छान जेवण वगैरे मुलांना दिलं आणि परत आज त्यांचे बंधू ते आम्हाला चेक स्वरूपात पैसे देत आहेत. त्याच्यामुळे आम्ही सर्वांचे ऋणी आहोत आणि असंच आम्हाला सहकार्य करावे आपण सर्वांनी. धन्यवाद. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार.